राज्य के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पत्रकारों से नागपुर एयरपोर्ट पर संवाद साधा। इस दौरान फडणवीस ने विविध मुद्दों पर संवाद साधते हुए कहा कि नक्सलियों द्वारा पुलिस पर हुए हमले पर जिस तरह का रिजल्ट आया है वो निश्चित ही आश्चर्यचकित करने वाला है। ऐसा है कि टेक्निकल ग्राउंड वर एक्विटल झालेला आहे। खरं म्हणजे हा निर्णय आम्हाला धक्कादायक आहे आणि विशेषतः जे पोलीस नक्षलवाद्यांशी लढतात, ज्यांना आपला जीव गमवावा लागतो, ज्यांच्या विरुद्ध माईन लावून त्यांची वाहनं उडवली जातात, अशा पोलिसांकरता त्यांच्या कुटुंबाकरता सर्वाधिक धक्कादायक अशा प्रकारचा निकाल आहे। त्यामुळे हा निकाल जो काही आलेला आहे याच्याविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलो आहोत आणि त्या ठिकाणी अशा टेक्निकल ग्राउंडवर की त्याला कुठेतरी उशिरा सँक्शन मिळालं एवढ्या एका ग्राउंडवर ज्याच्याविरुद्ध इतके पुरावे आहेत अशा व्यक्तीला सोडून देणं हा त्या शहीदांप्रती अन्याय आहे आणि म्हणून आम्ही हे सगळं सर्वोच्च न्यायालयामध्ये योग्य प्रकारे मांडू आणि त्या ठिकाणी आम्ही जो काही न्याय तो मिळवण्याचा प्रयत्न करू।